हे बघा, इथे रेसिपी बनवता बनवता हे बघा काय झालं, पूर्ण पाणी लिकेज झालंय. हे बघा, भिंती भिंती मधनं पाणी लिक होत. हे बघा, नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरज, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्हाला ना भरभरून ऑर्डरी आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत, पण आम्ही ते एक्सेप्ट नाही करत. कारण कसं माहितीये का, आता मी रूट कॅनल केलेला आहे, त्याचबरोबर आज आम्हाला संध्याकाळी थोडस बाहेर पण जायचं, तर दिवसभरात आम्ही जेवढे ऑर्डर घेऊ शकतो आम्ही तेवढे घेतलेले आहेत. तर आपल्याला घनसोली ऑफिस मधून पण एक मोठी ऑर्डर आलेली, बरोबर ना. त्यांना 2 किलो मटन पाहिजे, 1 किलो चिकन पाहिजे. खारघर वरना 2 ऑर्डर आलेल्या आहेत. अशा म्हणजे टोटल जर तुम्ही रेसिपी बघायला गेलात ना, तर 15 रेसिपी आता मला बनवायचे आहेत. पूर्ण दिवस म्हणजे बॅक टू बॅक मी करणार आहे, पण आता आपण सर्वात आधी ज्यांना पहिले द्यायचे त्यांच्याकडून करून घेऊया ऑर्डर. हळूहळू टाइम टू टाइम आपण हे करूया, आणि तुम्ही मॅनेज करायचं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये चिंबोऱ्यांची रेसिपी असते, तर आजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला 3 रेसिपी बघायला भेटेल ना. चिंबोरी जर बघायला गेलं आपल्या चॅनलचा तर स्पेशलिटी बनलेली आहे, कारण चिंबोरी जे भरलेले अंड्याने भरलेली चिंबोरी असते ते तुम्हाला स्पेशली कुठेही बघायला मिळणार नाही, ते आपण देतोय. आणि हे कसं लवकर 5 आज बघा, आणि आज मी चिंबोरी आणायला सकाळी 5 उठून कुठे गेलो, पनवेलला. तर मला पनवेलला चिंबोरी नाही भेटल्या, तर मला तिथून कुठे जायला लागलं माहितीये का, पेनला. मग पेन फिश मार्केट मधनं मी चिंबोऱ्या घेऊन आलो. विचार करा, आता दुसरा कोण असता माझ्या जागेवरती, त्याने काय केलं असतं, ऑर्डर कॅन्सल केली असती. पण मला कसं वाटतं, आपल्या युट्यूब फॅमिलीने एकदम हक्काने आपल्याला ऑर्डर दिले आणि ते आपल्याला सपोर्ट प्रीपेमेंट करतात. आणि प्रीपेमेंट करतात आणि आपल्याला सपोर्ट करतात. आपण पण विचार करतो, नाही आता एकदा घेतली ऑर्डर तर ती कम्प्लीट करायची. तर मी पनवेल वरनं गेलो पेनला आणि तिथनं चिंबोऱ्या घेऊन आलो सकाळी लवकर. आणि आता सर्व मासले आम्ही साफ केलेली आहे. आणि हा, जसं तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगताय, जर तुम्ही चिंबोऱ्या कधी खाले नसणार मग काहीच नाही खाला, तर एकदा नक्की ट्राय करा. आणि खरंच आपली युट्यूब फॅमिली तसं करतंय आणि आमच्याकडनं चिंबोऱ्यांच्या ऑर्डर सुद्धा करतात. तर आता आपण आणखीन एक डिश ऍड केलेली आहे या मेनूमध्ये, म्हणजे आपल्या स्नेहाज होमली फूडमध्ये, जी तुम्हाला घरी बसून मिळेल. निवट्या, ज्याला आपण इंग्लिश मध्ये बोलतो मट स्किपर, एवढ्या भारी लागतात ना. नवी मुंबई मध्ये जास्त खाल्ल्या जातात. हा, जे म्हणजे कसं आहे माहितीये का, ते आगरीकोळी लोक गाव, बाकी जे शहरामध्ये राहतात ना त्यांना रेअर म्हणजे बघायला भेटतील, पण खातात की नाही ते आपल्याला माहिती नाही. पण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगतोय तुम्हाला, आपल्याजवळ ही डिश मिळतोय, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. नाही आवडल्या ना तर तुम्हाला मी लिहून देते, म्हणजे आवडणारच. नक्की एकदा ट्राय करा, खरंच तुम्हाला खूप आवडतील. तर चला आता कंटिन्यू, आता करूया आपण रेसिपीला सुरुवात. त्याच अगोदर आम्ही कोणकोणती मासली आणली, मटण तर आणायचं बाकी राहिलेलं आहे, तुम्ही आता मार्केटमध्ये जाणार. तर कोणकोणती मासली आणली आणि कोणकोणती आता साफ गेली, साफ तर सर्व मासली गेलेली आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. तर चला कंटिन्यू राहा. तर हे बघा, मस्तपैकी स्नेहाने पापलेट मॅरिनेशनला ठेवलं आहे आणि सुरमई. आणि बघा इथे तुम्ही बघताय तिसऱ्या, या पण जर कधी तुम्ही ट्राय नसणार केले ना, तर नक्की ट्राय करा. स्नेहाची स्पेशल रेसिपी आहे, मस्तपैकी ड्रम स्टिक टाकून देते, त्याच्या शेंगा टाकते. तर जे आज ऑर्डर केली ते प्रीती ताईनी केली, ऍक्च्युली आता हे तिसऱ्या वेळेत ताईनी ऑर्डर केलेली, कारण त्यांच्या मुलाला खूप जास्त आवडते ही रेसिपी. आणि हे बघा, निवट्या मॅरिनेट करून ठेवलेले मी, मस्त ताईनीच ऑर्डर केले, प्रीती ताईनी. हे बघ कसं झालं ना, तिसरी वेळा खाले आणि तिसऱ्या ऑर्डर केल्या. आणि इथे तुम्ही चिंबोरी बघताय भरलेली, आणि इथे तुम्ही 1 किलो, आणि इथे तुम्ही चिकन बघताय, कारण अर्धा अर्धा किलोची ऑर्डर आहे. तर आम्ही काय विचार केला, एकदाच आपण प्रिपेअर करूया, तेवढा टाइम पण सेव्ह होईल आणि एकच टायमिंगला दोन्ही ऑर्डर आहे. आता मला मार्केटमध्ये काय काय घेऊन यायचंय, मला आता ना 2 किलो मटण आणायचं आहे, 1 किलो चिकन आणायचंय बस. ओके, तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा. मार्केटला जाण्याच्या अगोदर मला मसाले पण कव्हर करायचे. तुम्ही मसाला पण कव्हर. ओके, आणि हे बघा मित्रांनो, हे आपले मसाले रेडी झालेले आहेत, म्हणजे ज्याने ज्याने आपल्याकडनं ऑर्डर केला होता. टोटल 35 कव्हर आहेत मला आज करायचे आहेत. आणि आपल्या जवळला ना आपल्या युट्यूब फॅमिलीने 3 ते 4 दिवस अगोदर प्री बुकिंग करून ठेवला होता मसाला, कारण त्यांना मी सांगितलेला आपल्याला, म्हणजे मी कसं
जेव्हा आम्हाला कोणी मेसेज करतो मसाल्यासाठी तेव्हा आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही प्री बुक करा, या या दिवशी आपला मसाला रेडी होईल. तर आपला मसाला आता रेडी झालेला आहे आणि ज्याने ज्याने आपल्या जवळ कव्हर केलं ना आता त्यांना कव्हर करून येतो. पहिला कसं आहे ते लोक पण आशेवरती असतात बरोबर ना, आणि पेमेंट पण केलं आणि ऍडव्हान्स मध्ये पेमेंट करतात, आपली जिम्मेदारी आहे. आणि जरी कधी कोणाचं काय असं अटकला वगैरे काहीतरी होतं तर आम्ही त्याला परत पण पाठवतो. कधी झाला तर रेअर होते खूप, एखाद्या दोघांचा होते याच्यातून ना. आणि हा हे पण तुम्हाला सांगायला मला आवडेल, हे 35 टोटल म्हणजे कुरिअर आहेत. तर याच्यामध्ये ना टोटल 21 जणांनी आपला मसाला आहे ना युट्यूब फॅमिलीने परत ऑर्डर केलेला आहे. बघा आपला किती मसाला आवडतोय. बाकीचे आहेत ना उडलेले ते नवीन आहेत आपल्या युट्यूब फॅमिलीमधला. तर मला माहिती आहे 100% ते सुद्धा जर आता ही व्हिडिओ बघत ते पण 100% आपल्याकडनं डबल ऑर्डर करतील. आणि अशी कितीतरी आपली युट्यूब फॅमिली आहे ना का आपण जेव्हापासून मसाला स्टार्ट केलाय ना तेव्हापासून परत परत ऑर्डर करतो. आपला मसाला न्यू दिल्ली बांगलादेश याच्यामध्ये आहे ना. याच्यामध्ये एक कव्हर आहे आता भेटेल की नाही माझी. तर नाव आहे राहुल जगन्नाथ कोलकाता वेस्ट मधून 7000025 तिथला पिनकोड आहे. आणखीन एक ताई आहे तिने पण आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलेला आहे. ती साऊथ आफ्रिकेला घेऊन जाणार आहे. तिला काहीतरी ताईला ना 25 तारखेपर्यंत आपला मसाला हवा आहे. बघा किती प्रेम साऊथ आफ्रिका पुन्हा असे कितीतरी कंट्री आहेत न्यूयॉर्क वगैरे तर तिथे आपला मसाला गेलेला आहे. असंच तुमचं सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आम्ही मेहनत करायला तयार आहोत, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला, दुसरं काय नको. तर मित्रांनो आता मी मसाले कव्हर करून आलो आणि स्नेहाने जे जे सामान मटन चिकन कांदा वगैरे सांगितलं ते सर्व घेऊन आलो. आणि या टायमिंगमध्ये स्नेहाने कोणकोणत्या रेसिपी बनवल्यात त्या तुम्हाला आता दाखवतो. तर हे बघा स्नेहाने मस्तपैकी इथे न्यूट्या फ्राय केल्या आहेत आणि इथे चिकन बघताय तुम्ही आणि या साईडला पण न्यूट्या ठेवलेल्या आहेत. आणि इथे बघा सुरमई फ्राय आणि पॉम्प्लेट फ्राय आणि इकडे काय क्रॅब मसाला चिमोरी मसाला. आणि बघा हा आम्ही ना काल नवीन डीमार्ट मधनं पॅन आणलेला आहे. मस्त ना आता बघ कोलंबिया वगैरे सर्व राहतील ना एकेच याच्यात, कारण याच्यामध्ये जमत नव्हता म्हणून हा आम्ही नवीन आणला. काल 300 रुपयाचा घेतला ना आपण. आता फक्त तिसऱ्या रेसिपी राहिलेली आहे ना. हे रेसिपी बनवता हे बघा काय झालं, पूर्ण पाणी लिकेज झालंय. हे बघा भिंती मधनं पाणी लिक होत. हे बघा काय प्रॉब्लेम झालाय की समजत पण नाही. आता ओनरला फोन केला तर ओनर बोलतोय का 5 वर्षे झाले असा प्रॉब्लेम नाही झाला, हे नाही ते नाही. आता आमच्या आम्हाला माहिती आम्ही कसं मॅनेज करतोय ना पाणी. नशीब रेसिपी बनवलेलं त्याच्यामध्ये नाही गेलं ना, आपण ठेवलाय प्रत्येकाच्या फक्त याच्यावरती गेलेला आपण ते मॅनेज केलाय कसं तरी. आता माहिती नाही टेस्ट मध्ये बदल नाही झाला पाहिजे बस. नाही टेस्ट मध्ये नाही बदल झाला. अरे बघा तिसरे झाले का, आता तिसरे पण 5 मिनिटात होणार आहे. तर मी पटापट ऑर्डर देऊन येईन. आम्ही ऍक्च्युली कॅन्सल करणार होतो पण आम्ही नंतर विचार केला का एवढ्या ऑर्डर घेतल्या ते पण आपल्या आशेवरती असतील तर आम्ही पूर्ण कॅन्सल पण नाही केलं. पाणी बघा किती भरलेलं आहे, कसं काय व्हायचं काही समजत नाही. आता आणि आज संध्याकाळी बाहेर पण जायचं जर असंच गेलो तर पूर्ण लिकेज झालंय वरपासून. तर आपण पहिली ऑर्डर घेऊन आलो. नमस्कार. कसे आहात? ठीक आहे, तुम्ही कसे आहात? एकदम मस्त मजेत. तर दादांनी पुन्हा एकदा ऑर्डर करून मागितलेलं. तर तुम्ही लास्ट टाइम मागितलं आणि आता परत एकदा ऑर्डर करते, मग चवबद्दल काय बोलणार जेवणाच्या? एक्सलंट, एकदम. जेवणाबद्दल प्रश्नच नाही आहे, खूपच छान आहे. जेवण आवडतं मला आणि हे आपलं संबंध आता कायम ते राहणार आहे. नक्की नक्की. आणि आमची सोय झाली, बाकी काही नाही. आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलणार, जेवण मागवायला पाहिजे त्यांना पण? प्रश्नच नाही, मागवायलाच पाहिजे जेवण. अहो तुम्ही, तुम्हाला इतकं चांगलं जेवण कुठे मिळणार आहे सांगा ना मला.
अगदी घरी बनवलेलं जेवण कुठे मिळणार. चला थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आता जेवल्यानंतर एकदा फीडबॅक नक्की द्या. युट्यूब वर फीडबॅक टाकेल. ओके ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम मटन. ओके ओके, नक्की. चला थँक्यू, थँक्यू. किचन मध्ये किती पसार आहे. आणि आता आमचं जे आम्ही तुम्हाला दाखवलंय व्हिडिओ मध्ये पाणीचं लिकेज होतंय, तर हे जे भैया आहे ना आता काम करतायत. तर आता मला 4 वाजता 2 किलोची मटन आणि 1 किलो चिकनची ऑर्डर आहे. आणि तुम्ही बघू शकता हालत काय किचनची. बापरे, कसं काय मॅनेज करणार मला माहिती नाही, पण आता बघू यांना किती टाइम लागते. कारण आता वाजले 1:30. आणि हे गेले खारघरला ऑर्डर घेऊन. तर हे किती वाजता येतात आणि मी कधी करते बघू कसं होणार आहे आज. फायनली आता आपण दोन्ही पण ऑर्डर दिल्या. इथे व्हिडिओ शूट नाही करत म्हणून मी रिक्षामध्ये बसून शूट करतोय. प्रीतीताईने ऑर्डर केली होती, हे 3rd टाइम ऑर्डर केलेलं आहे ताईने फूड आपल्याकडनं. आणखीन आता मला टेन्शन आलं आहे तो घरचा स्नेहा काय करत असेल, म्हणजे तिला किती हॅडॅक झालं असेल, कारण सगळीकडे पाणी हे करतोय. आणि येतावेळी मी तिला सांगितलं का प्लंबर येणार आहे घरी, तर आता ती कसं मॅनेज करते काय माहिती. तिला मी व्हिडिओ पण शूट करायला सांगितलं आहे मोबाईलमध्ये, पण जर तिने व्हिडिओ शूट केला असेल तर तुम्ही ऑलरेडी बघितलं असणार, पण मला माहीत नाही आता काय झालं. तर चला आता मी पटापट घरी जातो आणि बघतो आता काय झालं ते प्लंबर आला आहे की नाही, तो त्यांनी म्हणजे बंद केला आहे की नाही लगेच, ते आता घरी गेल्यावरती समजेल. तर चला कंटिन्यू, आता मी पण पटापट घरी जातो पहिला. आता आपण घरी आलो आहोत आणि स्नेहा बंद झालं का? काय ना बंद झालं बाबा, करून गेलं ते. शूट केलंय का तू? तर बघा स्नेहा, आणि म्हणजे मी येता येता स्नेहाने मटन पण बनवलंय आणि त्या साईडला काही चिकन ठेवलं. चिकन ठेवलंय होते. बघा इथे चिकन बनवते, भरपूर प्रॉब्लेम झाला असेल ना. मग मग मला असं वाटत होतं होते का नाही एवढे, आपण पहिलेच ऑर्डर घेतलेले आज कम्प्लीट होणार का नाही. पण टाइम म्हणजे होतात ना, त्यांनी पटकन 10 मिनिटात पूर्ण त्याचं काम करून मी बोलले भैया प्लीज लवकर करा, कारण माझी त्या ऑर्डर अटकले. त्यांना समजलं ते फटाफट करून गेला आणि मी फटाफट मग माझ्या रेसिपीज पण केल्या. मला पण किती टेन्शन आलेलं माहितीये का, कारण तू कसं म्हणजे मेन म्हणजे चिडचिड नाही झाली पाहिजे सर. चिडचिड नाही, मेन मला काय वाटते माहितीये, चिडचिड का होते की आपण ऑलरेडी यांचे पैसे घेतलेले आपले जे व्ह्युअर्स आहेत, मग त्यांना जर आपण टायमिंग वरती जेवण देणार नाही त्यांना किती स्ट्रेस येते की बाबा जेवण कधी घेऊन येणार अश्विन दादा, असं विचार करतात ना. मग जर मी लेट केला तुम्ही लेट केला तर मला अजून टेन्शन की बाबा कधी पोहोचणार काय पोहोचणार. पण मग संध्याकाळची पण ऑर्डर आहे, मग सगळं लेट लेट झालं असता. सर्व झालेलं आहे ना मग आता. हो मटन केलेलं आपण 2 किलो, तरी मी विचार करतो थोडस आपण वाटण टाकूया याच्यात आणि याच्यात पण टाकू. चिकन पण झालेलं आहे फायनली, आता आपण आता वाटण टाकणार आहोत. फायनली स्नेहा आणि घनसोलीची पण ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे. इथे तुम्ही चिकन आणि मटन बघताय आणि आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकते स्नेहा. फायनली आता पॅकिंग पण झाली, चल मी येते मग देऊ. आणि तू आता काय काय करणार आहे? आता मी बनवणार आहे क्रॅब मसाला 2 प्लेट आणि 1 कोळंबी करी आणि कोळंबी फ्राय, बस एवढंच आहे का? आणि दादाला 2 किलो मसाला पण द्यायचा आहे. तर चल मग मी येते. हा आपण घनसोलीला पोहोचलो आणि हे दादा आहेत अमोल दादा. नमस्कार दादा. नमस्कार. दादाने आपल्याला मटन आणि चिकनची ऑर्डर दिली होती, तर फायनली तुमची ऑर्डर दिली आहे आणि जेवून झालं ना, तर नक्की एकदा फीडबॅक द्या कसं झालं. टीम खाणार आहे. टीम खाणार आहे. अच्छा ऑफिसमध्ये तुम्ही सांगितलं ना. अच्छा अच्छा. आणि लेट वगैरे नाही ना झालं? व्यवस्थित. तर तुम्ही 4 टायमिंग सांगितलं, मी 4:30 वाजता. मी तुम्हाला आधीचा टायमिंग सांगून ठेवलेला, 5 निघायचं मला. थँक्यू सो मच, असंच प्रेम आणि असंच सपोर्ट. शुअर शुअर, नेक्स्ट टाइम अजून ऑर्डर करणार. थँक्यू थँक्यू. चल चालतं. ते साधू बसले आणि आता मी घरी आलोय आणि घरी येता येत आहे बघा, घनसोलीवरनं APMC मार्केट जवळच होता आणि तसा पण आपला मसाला आउट ऑफ स्टॉक झालेला ना स्नेहा, म्हणून येता येईल बघा मसाला पण आणलेला आहे. तर ज्याला कोणालाही मसाला आपला ऑर्डर करायचा असेल स्क्रीनवरती हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप थ्रूने आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि तुमच्या रेसिपी बनू शकताय एकदम लजीज. तर लवकरात लवकर ऑर्डर करा, प्री बुकिंग करा आणि हा मसाला आहे ना हा शनिवारी तयार होणार आहे. तर चला कंटिन्यू करा. इथे स्नेहा तयार झाली, आम्ही बाहेर जाणार आहोत. ऑर्डर रेडी झाल्यात ना सर्व? सर्व, मी फक्त आता गरम करते नॉर्मली कारण टाइम झाला. तर एक चिंबोरी मसाला आहे आणि इथे तुम्ही कोलंबी करी बघताय स्पेशल आणि याच्यात काय मटन बनवले काला मटन हवा नाही निघली वाटतं कुकरची, निघलेली परत मी बंद केला. हे बघा
लजीज. आणि बघा इथे प्रॉन्स पण फ्राय आहे. तर चला मित्रांनो कंटिन्यू. आता आम्ही मस्त पैकी फटाफट पॅक करतो. एक कोपर खेळण्याला द्यायची ऑर्डर आणि एक ऑर्डर द्यायची आहे नेरूलला. गोरेगाव वरन दादा येणार आहे खास जेवण घेण्यासाठी. तर चला कंटिन्यू. काका आहेत, काकांचं नाव प्रदीप आहेत. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. कसे आहेत? बस ठीक मजेत. तर काकाने आपल्याला ऑर्डर दिली होती 2 दिवस अगोदर आणि काकांना ती आता फायनली ऑर्डर दिली आहे. काकाने आपल्या जवळ ना 1 किलो मसाला पण घेतलेला आहे. आणि आता तुम्ही घरी गेलेत ना तर फूड जेव्हा टेस्ट करणार ना तेव्हा नक्की आम्हाला सांगा. आणखीन हां तुम्ही एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा कुठून आलेत. गोरेगाव. गोरेगाव विचार करा. गोरेगाव वरून आलेत काका. चला सावकाश जा हां आरामात जा काका. आणि सॉरी हां थोडं. चला शेवटची ऑर्डर आहे ना कोपर खेरणे गावात आलोत. आणि या ताई ताई नमस्कार. नमस्कार. तर ताई आपल्याला ऑर्डर दिली होती तर ही तुमची ऑर्डर जाईल. आणि फूड जेव्हा टेस्ट करणार ना तेव्हा फीडबॅक नक्की द्या कसं झालं. मित्रांनो आता रात्रीचे वाजले 7:15 आणि आपली शेवटची ऑर्डर होती ती आता ताईनं दिली. ताई गेल्या कोपर खेळण्यामध्ये होता मी. आणि आता आम्ही चाललो आहोत मम्मीकडे म्हणजे स्नेहाच्या मम्मीकडे चाललो आहोत पवईमध्ये. आणि ऑपरेशन आहे म्हणून आम्ही चाललेलो एकदम बदल ऑन द स्पॉट असं निघालोय आम्ही. आजच हे झालं की आजच ऑपरेशन करायचं. डॉक्टरने ऍडमिट केलेली सकाळपासून पण आज एवढं बिझी होतो आम्ही म्हणून आम्ही सकाळपासून नाही गेलो पण आता आम्ही चाललो. आणि मध्येच येऊ पाण्याचं हे झालं त्याला तर असं वाटलेलं काय होणारच नाही काय काय. पण फायनली आपलं होतं ना देव सगळं चांगलं करतोय तसंच केलेलं आहे. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.